सोलापूर विद्यापीठात कृषी पर्यटन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 10 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. कुलगुरू प्राध्यापिका डॉ मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाची सूत्र हाती घेताच सुरुवातीला कृषी पर्यटनाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या या अभ्यासक्रमाची तयारी करण्यात आली आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असणार आहे. 6 महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम असून यामध्ये 70% प्रॅक्टिकल आणि 30% थिअरीचा अभ्यास असणार आहे. याचबरोबर विद्यापीठानं कृषी पर्यटन केंद्र देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचं उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते नुकतंच झालं. यामध्ये नक्षत्रवन, रानमेवा, ऑक्सिजन पार्क आदी विविध पिकांच्या अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे. अधिक माहितीसाठी ज्ञानेश झरकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन डॉ माया पाटील यांनी केलं.